जिल्ह्यात पालकमंत्री असणं विकासाच्या दृष्टीनं गरजेचं आहे असं मत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलंय. सातारा जिल्ह्याला पालकमंत्री असणं विकासाच्या दृष्टीनं गरजेचं आहे असं मत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलंय. विकास कामे होत असताना प्रशासन असले तरी त्याला मर्यादा असून जबाबदारी घेण्यासाठी अनेक कमिट्यांचे निर्णय घेणे, यासाठी खर्चाला मान्यता देणे, यासाठी राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री असणे विकासाच्या दृष्टीनं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलंय. या विभागाचा रोगपती किंवा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम केलं असल्यामुळे, मी मूळचा शेतकरी असल्यामुळं माझ्याकडे फीडबॅक लवकर येतो, त्याच्यामधनं मी तत्परता दाखवते. आता पालकमंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्याला नाहीत की आता राज्यभर चर्चा सुरू आहे, त्यामध्ये मी काय बोलू इच्छित नाही. कारण शेवटी हा उद्या असा आहे, मी विरोधी पक्षात आहे, उद्या लोकांचा दृष्टिकोन असा होईल की विरोधी पक्षात असल्यामुळेच हा बोलतोय. तर खरं तर जिल्ह्याला पालकमंत्री असणं आवश्यक आहे. कारण काय होतंय की साधारणपणे मी पालकमंत्री काम केलं, बराचसा काळ आमचा कोरोनामध्ये गेला, ज्या बऱ्याचशा कमिट्या असतात, बऱ्याचशा कमिट्याचे निर्णय घ्यायचे असतात, किंवा शेवटी पालकमंत्री याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहीच्या माध्यमातून सगळे प्रपोजल जातात, किंवा जो खर्च करायचा त्याला सुद्धा मान्यता पालकमंत्री महोदयाची लागती, सचिव जरी करेक्ट लागते तरी. आणि कामकाजा जर दृष्टीनं विचार जर केला, कामकाजाच्या दृष्टीनं, तर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आज अशी बघतोय आपण की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो, प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होते, त्याचप्रमाणे हा आता लंपी आलेला आहे. आणि दुसरं एक असं आहे की एक सगळ्या नगरपालिकांच्या प्रशासक आहेत, सगळ्या पंचायत समिती जिल्ह्यामध्ये प्रशासक आहेत. शेवटी प्रशासकाला काही मर्यादा असतात. शेवटी लोक मूळ जी यशवंतराव चव्हाण साहेबांची संकल्पना राबवली त्रिस्तरीय, त्यामध्ये उद्देश हा होता की त्या त्या भागातल्या लोकांना आपलं म्हणणं मांडायला सदस्य, पंचायत सदस्य, जिल्हा सदस्य, नगरसेवक ही संकल्पना आहे. आज असं आहे की फीडबॅकच त्या ठिकाणी कुठे येत नाही, त्यामुळे प्रश्न हे सगळे निर्माण झाले आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय असेल, हे जरी विषय असले तरी सुद्धा सातत्यानं आता काल आपण बघितलं की मंत्रिमंडळ निर्णय घेतला प्रशासकांना मदत वाढ द्यायची, याचा अर्थ निवडणुका लवकर होताना असा दिसतोय, आणि त्याचा सगळाच परिणाम एकंदर राज्याच्या कारभारावर झाल्याचं दिसून येतं.